आज आपण प्रकरण 9 कार्बनी संयुगे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. आता प्रकरणाचं नाव आहे कार्बनी संयुगे. आपण पहिल्यांदा संयुगे या शब्दाचा अर्थ समजावून घेऊयात. आपण प्रकरण 2 मध्ये मूलद्रव्य या घटकाविषयी माहिती घेतलेली आहे. ज्यावेळेस दोन किंवा दोनापेक्षा जास्त मूलद्रव्य त्यांच्या वजनी प्रमाणामध्ये आणि रासायनिक संयोगाने एकत्र येतात आणि जो पदार्थ तयार होतो त्याला आपण संयुगे असं म्हणतो. मग आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच्या वापरामध्ये आपण धातू, काच व माती यांच्यापासून बनवलेल्या वस्तू जर सोडल्या तर अन्नपदार्थांपासून इंधनांपर्यंत ज्या काही वस्तू आहेत या सर्व वस्तू संयुगाच्या बनलेल्या असतात. मग आता या ठिकाणी आपण संयुगाचे दोन प्रकार पाहणार आहोत. एक म्हणजे सेंद्रिय संयुगे आणि दुसरा म्हणजे असेंद्रिय संयुगे. 200 वर्षापूर्वी असं मानलं जात होतं की सेंद्रिय संयुगे हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवांपासून तयार होतात. परंतु प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय संयुगांपासून युरिया या सेंद्रिय संयुगाची निर्मिती केली गेली आणि या सेंद्रिय संयुगांनाच कार्बनी संयुगे असे ओळखू लागले. म्हणजे आपण जे प्रकरण पाहणार आहोत कार्बनी संयुगे, या प्रकरणामध्ये जी काही संयुगे आहेत या संयुगांमध्ये कार्बन हा एकच घटक मूलद्रव्य त्या ठिकाणी असणार आहे. आता आपण म्हणतोय की संयुगे म्हणजे यामध्ये जे काही अणू आहेत किंवा रेणूंमधील जे काही अणू आहेत ते अणू एका आकर्षण बलामुळे एकत्र बांधून ठेवले जातात. त्या बलाला त्या ठिकाणी रासायनिक बंध असं म्हणतात. मग आता यामध्ये आपल्याला काही अणू हे निळ्या कलरचे दिसत आहेत, काही हिरव्या कलरचे दिसत आहेत, काही लाल कलरचे दिसत आहेत. म्हणजे हे जे अणू आहेत त्यामध्ये समजा निळ्या कलरचे अणू घेतले तर त्यांच्यावर धन आयन असू शकतो किंवा हिरव्या कलरचे घेतले तर त्यांच्यावर ऋण आयन असू शकतो. म्हणजे आकर्षण बल याचा अर्थ असा झाला की ज्यावेळेस धन आयन आणि ऋण आयन यांच्यातील जो आयनिक बंध आहे जो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे त्याला रासायनिक बंध असं म्हणतात. मग आता या रासायनिक बंधाचे आपल्याला दोन प्रकार अभ्यासायचे आहेत. पहिला म्हणजे आयनिक बंध आणि दुसरा म्हणजे सहसंयुज बंध. आयनिक बंध म्हणजे ज्यावेळेस अणू त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर आपण पाहिलं तर शेवटच्या कक्षेमध्ये द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात आणि राजवायू मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण ते प्राप्त करतात. आता राजवायू म्हणजे काय तर आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18व्या गणामध्ये जे हेलियम, नियॉन, अर्गॉन ही मूलद्रव्ये पाहिली आहेत त्यांना राजवायू असे म्हणतात. म्हणजेच या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन असतात. प्रत्येक अणू काय करतो, राजवायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करावी लागते. तो संयुजा इलेक्ट्रॉन जेवढे देतो तेवढे त्या अणूवर धन आयन तयार होतात आणि जर त्याने संयुजा इलेक्ट्रॉन घेतले तर त्या अणूवर ऋण आयन तयार होतात. म्हणजेच अशा तऱ्हेने इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन जे बंध त्या ठिकाणी तयार होतात त्या बंधांना आयनिक बंध असे म्हणतात. आता आपल्या प्रकरणामध्ये मुख्य मूलद्रव्य आहे तो म्हणजे कार्बन. कार्बनचा अणुअंक आहे 6, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 आणि 4. मग कार्बन राजवायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्यासाठी कोणता पर्यायी मार्ग निवडेल याचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत. जसं की जर त्याच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जर 4 आहे आणि त्याच्याजवळचा राजवायू हेलियम आणि नियॉन हे दोघंही आहेत, मग समजा हेलियम जर घेतला तर त्याच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन राहायला पाहिजेत आणि जर नियॉन घेतला तर त्याच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असणे आवश्यक आहे. मग आता आपण त्यातला पहिला पर्यायी मार्ग बघूयात की समजा त्याने हेलियम या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याला गाठणे शक्य आहे की नाही. आता कार्बनची जी कक्षा आहे त्या 2 कक्षेमध्ये पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत.
जर त्याने हेलियम सारखे फक्त दोनच इलेक्ट्रॉन ठेवले तर त्याला त्याच्या शेवटच्या कक्षेतले चार संयुजा इलेक्ट्रॉन हे द्यावे लागतील. जर त्याने दिले तर त्याच्यावर धन आयन त्या ठिकाणी तयार होणार आहे. परंतु कार्बनला समजा त्याने हा पहिला इलेक्ट्रॉन दिला त्यानंतर हा दुसरा इलेक्ट्रॉन त्याला द्यावा लागेल असं प्रत्येक वेळी करत असताना त्याला आधीच्या इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त ऊर्जा त्या ठिकाणी लागणार आहे. आणि ज्यावेळेस शेवटी कार्बन 4+ हा आयन तयार होईल त्यावेळेस त्याला हेलियमसारखं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त होईल पण त्याचं आकारमान त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे निव्वळ उच्च प्रभारामुळे तो त्या ठिकाणी अस्थायी होईल आणि हा मार्ग तो निवडणार नाही. यानंतर समजा कार्बनने जर नियॉन या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण जर गाठले तर काय होईल बघा. नियॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे कार्बनला या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. त्यावेळेस त्याच्यावर ऋण आयन त्या ठिकाणी तयार होणार आहे. पण ज्यावेळेस तो 4 इलेक्ट्रॉन घेईल त्यावेळेस त्या कार्बनवरील फक्त ऋण प्रभार वाढेल. पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारत असताना म्हणजे समजा हे 4 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या अणूकडून ज्यावेळेस तो 5वा इलेक्ट्रॉन घेईल किंवा 6वा इलेक्ट्रॉन घेईल असे इलेक्ट्रॉन स्वीकारत असताना प्रतिकर्षण बलावर त्याला मात करावी लागेल आणि त्यासाठी त्याला जास्त ऊर्जा त्या ठिकाणी लागणार आहे. आता या कार्बनच्या केंद्रकावरील +6 हा जो काही धन प्रभार आहे त्यासाठी त्याला हे 2 इलेक्ट्रॉन प्लस याच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन होतील कारण त्याने 4 इलेक्ट्रॉन घेतलेले असतील. असे 10 इलेक्ट्रॉन त्याला त्या ठिकाणी धरून ठेवणं अवघड जाईल. म्हणून लहान आकारमानावरील उच्च प्रभारामुळे हा अणू त्या ठिकाणी अस्थायी होईल आणि कार्बन हा मार्ग निवडणार नाही. आता कार्बनसाठी तिसरा पर्यायी मार्ग आहे ते म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनचे संदान करणे म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी करणे. आता आपण या ठिकाणी एक रेणू घेतलेला आहे त्यामध्ये समजा इथे कार्बन आहे, हे 4 हायड्रोजन आहेत. कार्बनच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्याला 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा द्यावे लागतील. हे दोन्हीही पर्यायी मार्गात याआधी आपण पाहिलेली आहेत. आता या कार्बनच्या भोवती 4 हायड्रोजन आहेत. कार्बन जर समजा हे 4 हायड्रोजनच्या संयुजा कवचातील जर एक एक इलेक्ट्रॉन जर त्याने घेतला तर त्याचा अष्टक पूर्ण होईल. पण कार्बन काय करतो, या हायड्रोजनच्या प्रत्येक संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनशी भागीदारी करतो. म्हणजे आपण इथे पाहू शकता ही कार्बनची शेवटची कक्षा, हा हायड्रोजन त्याचा एक इलेक्ट्रॉन, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, या 2 इलेक्ट्रॉनमध्ये भागीदारी झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने या 4 हायड्रोजन बरोबर जर त्याने भागीदारी केली तर कार्बनचा अष्टक पूर्ण होईल आणि हायड्रोजनचं द्विकही पूर्ण होईल. म्हणजे दोघांनाही राजवायू इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त होईल. आणि शिवाय या दोन्हीही अणूवर कुठलाही विद्युत प्रभार निर्माण होणार नाही, म्हणजेच अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असेल. आता या इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे या अणूला स्थैर्य प्राप्त होईल. म्हणून कार्बन हा इलेक्ट्रॉन भागीदारीचा मार्ग त्या ठिकाणी निवडतो. म्हणजेच आपण जो मुद्दा पाहतोय की सहसंयोज बंध म्हणजे काय, तर अणू त्यांचे द्वि किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनची भागीदारी करून जे बंध तयार करतात त्यांना सहसंयोज बंध असे म्हणतात. आता या सहसंयोज बंधाचे रेखाटन करण्यासाठी आपण 2 प्रकार वापरू शकतो. एक तर इलेक्ट्रॉन ठिपका संरचना किंवा रेषा संरचना. या रेषा संरचनेलाच रचना सूत्र असेही म्हणतात. मग आता इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कशा पद्धतीने दाखवायची. आपण या ठिकाणी 2 हायड्रोजनचे अणू घेतलेले आहेत, दोघांच्याही शेवटच्या कक्षेमध्ये 1-1 इलेक्ट्रॉन आहे. इथे हायड्रोजनचा रेणू तयार झालेला आहे म्हणजे या 2 हायड्रोजनच्या अणूने त्यांच्या संयुजा कवचात असणाऱ्या दोन्हीही इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहे. म्हणजे इथे 2 इलेक्ट्रॉन भागीदारी केलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दाखवाल त्यावेळेस आधी हायड्रोजनच्या संज्ञा लिहायच्या
आणि जेवढे इलेक्ट्रॉन भागीदारी झालेले आहेत तेवढे इलेक्ट्रॉन दोघांच्या मध्ये डॉटने दाखवायचे. आता रेषा संरचना म्हणजे काय? तर जेवढे इलेक्ट्रॉन आपण या ठिकाणी डॉटने दाखवलेले आहेत तेच इलेक्ट्रॉन दाखवताना या ठिकाणी दोघांच्या मध्ये एक आडवी रेषा काढायची. आडवी रेषा याचा अर्थ तो सहसंयुज बंध आहे. जर दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी केली तर त्या ठिकाणी एक सहसंयुज बंध तयार होईल. आता समजा दोनापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनची भागीदारी केली तर काय होईल? इथे ऑक्सिजनचा रेणू आहे, शेवटच्या कक्षेमध्ये सहा सहा इलेक्ट्रॉन आहेत, दोघांचे मिळून जर केले तर 12 इलेक्ट्रॉन होतील. पण ऑक्सिजनचा रेणू काय करतो? फक्त पहिल्या ऑक्सिजनचे दोन आणि दुसऱ्या ऑक्सिजनचे दोन अशा इलेक्ट्रॉनमध्येच तो भागीदारी करतो. आणि म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दाखवताना ऑक्सिजन ऑक्सिजन संज्ञा काढली, जेवढे इलेक्ट्रॉन या ठिकाणी भागीदारी झालेले आहेत ते दोघांच्या मध्ये दाखवायचे आणि उरलेले जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन त्यांच्या भोवती दाखवायचे. आता रेषा संरचना करताना जेवढ्या इलेक्ट्रॉनची भागीदारी झालेली आहे तेवढे बंध इथं दाखवायचे. दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी एक बंध, चार इलेक्ट्रॉनची भागीदारी दुहेरी बंध, म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमध्ये आपल्याला जो बंध दिसत आहे तो दुहेरी बंध दिसतोय. यानंतर समजा नायट्रोजन घेतला तर नायट्रोजनमध्ये पाहिलं तुम्ही सहा इलेक्ट्रॉनची भागीदारी झालेली आहे. मग नायट्रोजन लिहिला आपण, जेवढे इलेक्ट्रॉन भागीदारी झाले आहेत ते मध्यभागी घेतले, उरलेले इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती लिहिले. आता सहा इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली आहे म्हणजे अर्थातच या ठिकाणी तीन बंध तयार होणार आहेत. म्हणजेच सहसंयोज बंधाचे तीन प्रकार आहेत, एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध. या ठिकाणी आपण हा सहसंयोज बंध घटक शिकवलेला आहे.